तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या एक केम्पेक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, दोन हायकल लिमिटेड, तीन उल्का सी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, चार स्टेलर मरीन या चार कारखान्यांचे संमतीपत्र रद्द करण्यात आले असून त्यांना उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच तीन कारखान्यांवर प्रस्थापित निर्देश देण्यात आले असून एका कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तळोजा औद्योगिक विभागातील प्रदूषण येथील स्थानिक नागरिकांचे जीव नष्ट करीत त्यांचे आयुष्यमानच कमी केले आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांना अनेक घातक रोग झाले आहेत. या विघातक प्रदूषणाने गुदमरलेल्या नागरिकांनी काही प्रमाणात आपले बस्तान पनवेल खारघरसारख्या शहरात मांडले आहे. पण येथील सामान्य नागरिकांना विघातक प्रदूषण खाल्ल्याशिवाय पर्याय उरत नाही. तेव्हा जीवघेण्या प्रदूषणाने त्रस्त असलेल्या जनतेच्या वतीने नगरसेवक अरविंद म्हात्रे व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत स्थानिक जनतेची या विघातक प्रदूषणापासून मुक्तता करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून प्रदूषण करणाऱ्या 8 कंपन्यांवर कारवाई केली. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्फत वेळोवेळी स्पेशल सर्व्हे करूनही ही कारवाई करण्यात आली असून यापुढे देखील अशा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाला कारखानदारांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र दिसत असून कंपन्यांना उत्पादन थांबवण्याचा आदेश देऊन आजमितीला देखील कारखाने सुरू असल्याचे चित्र तळोजा औद्योगिक वसाहत येथे दिसत आहे. याबाबत प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अनंत हर्षवर्धन यांनी राजे प्रतिष्ठान पनवेल यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची खात्रीलायक छायाचित्रे व व्हिडिओ पत्रासहित सादर केली आहेत. यावेळी आम्ही आपल्या पत्राच्या अनुषंगाने या कंपन्यांवर कारवाई करू असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. बंद करण्याचे आदेश देण्यात आलेल्या कंपन्या केम्सपेक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, दोन हायकल लिमिटेड, तीन उल्का सी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, चार स्टेलर मरीन, प्रस्तावित निर्देश दिलेले कारखाने कॅस्टल रॉक फिशरीज लिमिटेड, दोन VVF लिमिटेड, तीन युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेला कारखाना एक फोर स्टोर फ्रोझन फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड. ब्युरो रिपोर्ट, तळोजा, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.